उषा काकडे या एक उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. एवढंच नाही तर त्यांची ग्रॅव्हिट्यूज ही संस्था देखील आहे, ज्यामार्फत त्या राज्यातील वंचित मुलांसाठी आणि महिलांसाठी काम करतात. तर आता त्यांचा मोर्चा मराठी सिनेसृष्टीकडे वळला आहे. उषा काकडे प्रोडक्शन हाऊसचा ग्रँड लॉन्चिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यात उषा काकडे प्रोडक्शनचा नवा लोगो देखील लॉन्च करण्यात आला. या प्रोडक्शन हाऊसची खासियत म्हणजे या प्रोडक्शन हाऊसमध्ये मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेमांचा समावेश असणार आहे. मनीष मल्होत्रा, करण जोहर, गोहर खान, सोनाली कुलकर्णी, अशोक पंडित, ईशा कोपीकर, तनिषा मुखर्जी, स्मिता गोंदकर आणि रिंकू राजगुरु अशा अनेक दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. प्रोडक्शन हाऊसचं ओपनिंग होताच एका मराठी सिनेमाची घोषणा झाली. अनहा सिनेमा म्हणजे विकी फुल ऑफ लव. नावावरूनच हा रोमॅन्टिक सिनेमा आहे हे आपसुकच कळते. तर विकी या सिनेमाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची धुरा ही तेजपाल वाघ यांच्याकडे आहे. या सिनेमात अभिनेत्री हेमल इंगळे आणि अभिनेता सुमेद मुगदलकर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हेमल आणि सुमेद यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार या सिनेमात दिसणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. उषा काकडे प्रोडक्शन हाऊसचा हा पहिला सिनेमा पुढील वर्षात म्हणजे 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. तर तुम्ही हा रोमॅन्टिक सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.